अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक प्रकरणातल्या प्रमुख आरोपीला अटक केल्यामुळे मनोज जरांगे नाराज झालेले आहेत. अटक करणार नाही असं सरकार म्हणालं होतं, तर अटक कशी केली, सरकारचा कोणता डाव आहे असा सवाल जरांगे यांनी केलाय. तर निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलाय. तर हे सर्व आरोप फेटाळत पोलिसांनी नियमानुसार कारवाई केल्याचं उत्पादन शुल्क मंत्र्यांनी म्हटलंय. तो अंतरवालीतल्या एकाही कार्यकर्त्याचा दोष नाही आहे, आमच्यावरतीच हल्ला झालेला आहे आणि सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही हे गुन्हे मागं घेतो, कोणाला अटक करणार नाही. मग सरकारनं अटक करणं म्हणजे ही सरकारचा नेमका डाव कोणचा आहे? राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं कामच हे भाजप करते आहे. तर जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं त्यांच्या गावामध्ये, त्या ठिकाणी जो सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले तसं ते त्यांनी स्वतः मान्य केलं. लाठीचार्ज कशासाठी केला गेला होता हाही उत्तर नाही, पण तिथं जबरदस्ती त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्याच्यानंतर हा वाद पेटला, त्याच्यामुळे आता आम्ही यांच्या बरोबर नव्हतो हे दाखवण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न हे सरकार करेल. त्यामुळे निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाईल. आता काही लपलेलं नाही, आता पुढे अजून काय काय होतं ते बघा. एखादा गुन्हा नोंदल्यानंतर तो गुन्हा पाठीमागे घेण्यासाठी एक नियमित पद्धती आहे. जिल्हा स्तरावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती आहे. काय स्वरूपाचा गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये इजा झालेली आहे का, त्या गुन्ह्यामध्ये काही आर्थिक नुकसान झाले, असे निकष आहेत त्याच्यामध्ये, ती जिल्हास्तरीय समिती तपासती. नॉन पॉलिटिकल म्हणजे अधिकाऱ्यांची ती समिती आहे. अधिकाऱ्यांच्या समितीचं काम ती समिती त्यांच्या पद्धतीनं करेल. राहता राहिला प्रश्न कुणाला अटक केल्याचा, तर जर तो गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची तरतूद असेल तर पोलिसांनी नियमानुसार त्यांचं काम केलेलं आहे. जे अटक केलेले आहेत त्यांच्याकडे गावठी पिस्तूल त्याचबरोबर काडतूस सापडलेले आहेत, याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? माहिती मला घ्यावी लागेल, मी त्या बाबतीतली माहिती घेतलेली नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.